लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी महत्तम सामायिक विभाजक ही संकल्पना जशी सामायिक अवयवांपासून तयार होते त्याचप्रमाणे लघुत्तम सामायिक विभाज्य सामायिक विभाज्यांपासून तयार होते कोणत्याही दोन संख्या घ्या दोन विभाज्य दोन चार सहा आठ दहा बारा चौदा तो सोळा अठरा वीस बावीस चोवीस आहेत आणि चे विभाज्य तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा इत्यादी यापैकी सहा बारा अठरा इत्यादी हे सामायिक विभाज्य आहेत त्यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी कोणता सहा हा सर्वात लहान आहे म्हणून हा त्यांचा लसावी आहे दोन आणि तीनचा लसावी सहा आहे दोन किंवा अधिक संख्यांचा लसावी म्हणजे त्या संख्यांच्या सामायिक विभाज्यांपैकी सर्वात लहान संख्या मसावीप्रमाणेच प्रमाणेच लसावी काढताना देखील आपण मूळ अवयवांचा उपयोग करू शकतो दहा पंधरा आणि पंचवीस या तीन संख्या घ्या दोन ह्या सर्वात लहान संख्येपासून आपण सुरुवात करू दहाला दोनने ने पूर्ण भाग जातो म्हणून आपण दहाच्या खाली पाच लिहूयात पंधरा आणि पंचवीस ला दोनने पूर्ण भाग जात नाही ते आपण तसेच खाली लिहूयात आलेल्या संख्यांपैकी कोणत्याही संख्येला दोनने ने भाग जात नाही आता आपण दोनच्या पुढची मूळ संख्या तीन घेऊयात फक्त पंधराला ला ने भाग जातो म्हणून पंधराच्या खाली पाच लिहूयात आणि बाकी दोन्ही संख्या तशाच खाली घेऊयात आता तीन ने भाग जाणारी कोणतीही संख्या शिल्लक नाही मग आपण पुढची मूळ संख्या पाच घेऊयात सर्व संख्यांना पाच ने भाग जातो म्हणून आपल्याला एक एक आणि एक, एक पाच मिळतील पुन्हा एकदा पाच ने भागले की तिन्ही एक मिळतील हीच आपली भागाकाराची शेवटची पायरी असेल आता ज्या ज्या संख्यांनी आपण भागले आहे अशा सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजेच दिलेल्या संख्यांचा लसावी दहा पंधरा आणि पंचवीस चा लसावी बरोबर दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच बरोबर एकशे पन्नास